नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये सादर करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावर राज्यसभेमध्ये निवेदन दिले. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना या विधेयकामुळे न्याय मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. विरोधकांनी सभागृहात चर्चेसाठी बसून राहावं, सभात्याग करू नये असं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा उद्धव ठाकरे विकास कामांना खीळ घालणारा निर्णय घेत असल्याची टीका भाजपाने केली होती. मात्र तरीही हा निर्णय घेण्यात आला. आता हायपरलूप या प्रकल्पाचा फेरविचार होण्याची चिन्ह आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेणार आहेत. त्यामुळे मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पही स्थगित होण्याची चिन्ह आहे. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत 10,000 अमेरिकन सिख सौर असाल्ट रायफल्स भारताला मिळाले. या अत्याधुनिक रायफल्सचा वापर जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवायांना समूळ नष्ट करण्यासाठी केला जाणार आहे. सांगलीच्या 103 ठेवीदारांची DSK ग्रुप कडून फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर कुलकर्णी कुटुंबाला पुण्यातून येरवडा जेलमधून अटक करण्यात आली. याबाबत सांगलीत 103 ठेवीदारांची 4,27,00,000 फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारपर्यंत कुलकर्णी कुटुंबियांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कल्याणमधील टिटवाळा इंदिरानगर परिसरातील साईनाथ नगर चाळीत राहणाऱ्या एका क्रूर बापाने आपल्या 22 वर्षाच्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचे आंतरजातीय प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे मुलीच्या जेवणात विष घालून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या बापाला सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाने वेड्या ठोकलेत. अरविंद तिवारी असं त्याचं नाव असून त्याला कल्याण न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. 2002 मधील गुजरात दंगल प्रकरणी न्यायमूर्ती GT नानावटी आयोगाचा अहवाल आज गुजरात विधानसभेत सादर करण्यात आलाय. आयोगानं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. गुजरात मधील दंगल पूर्व नियोजित नव्हती असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी SMS सेवा मंगळवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील सुमारे 40,00,000 ग्राहकांपैकी अनेकांनी आणि विशेषतः व्यावसायिकांनी SMS सेवा सुरू करण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते हजर राहणार आहेत. मात्र आता पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजपचं चित्र गायब झाल्याचं दिसत आहे. पंकजांच्या पोस्टरवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह दिसत नाहीये. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडे सुद्धा दिसत नाहीये. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. खराब हवामानामुळे गेल्या 27 दिवसांपासून बंद असलेले शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवा आज पुन्हा पूर्ववत होतीये. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. स्पाइस जेट आज सेवा सुरू करीत आहे. औरंगाबाद विमानतळावर हलवलेली यंत्रणा स्पाइस जेटने पुन्हा एकदा साईबाबा विमानतळावर आणली आहे. तक्रारदाराच्या मंजूर शासकीय अनुदानाचा धनादेश बँकेत पाठवण्यासाठी 1,000 रुपयांची लाच घेताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे लिपिक अंबादास कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दत्त जयंती निमित्त सर्वत्र दत्ताचे पूजन केले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात स्वयंभू दत्त देवस्थान अकलापूर या ठिकाणी सर्व दत्त भक्तांनी आपल्या गुरुजी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येते. दत्त देवस्थान म्हणून अकलापूर स्वयंभू दत्त देवस्थानाची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली असून तिचा फर्स्ट लुक मंगळवारी प्रसार माध्यमांना दाखवण्यात आला. ही लोकल लवकरच सेवेत येणार असली तरी ती कोणत्या कॉरिडॉर मध्ये धावणार हे अद्याप गुलदस्तत आहे. आणि विशेष म्हणजे या AC लोकलच्या पहिल्या फेरीचे सारथ्य महिला मोटर वुमनच्या हाती सोपवण्यात येणार आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे आज अर्धशतक साजरे होणार आहे. आजच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या रिसॅट 2 BR-1 या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण 9 उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आज वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरच्या T20 सामन्यात खेळणार आहे. मालिकेत 1-1 अशी बरोबरी असून निर्णायक तिसरी लढत वानखेडे स्टेडियमवर होत असून भारतीय टीमसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सायरटमुळे घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आपला नवा चित्रपट घेऊन येते. रिंकूच्या आगामी चित्रपटाचं नवं नाव मेकअप असं आहे. या चित्रपटात रिंकू सोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर हा देखील दिसणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये मांडलं जाणार असून चर्चेसाठी 6 तासांचा अवधी देण्यात आलाय. लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहातही या विधेयकावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर विधेयक लोकसभेमध्ये 311 मतांनी मंजूर झालं होतं. मात्र आता लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बहुमत मिळाल्यानंतर आज दुपारच्या सत्रात हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत मांडणार आहेत. राज्यसभेमध्ये मोदी सरकारची हे विधेयक मंजूर करून घेताना मोठी कसोटी लागणार आहे. शिवसेनेने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे लोकसभेत मोदी सरकारला पाठिंबा दिलेले शिवसेना आणि JD पक्ष राज्यसभेत पाठिंबा देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर आता पाकिस्तानने आक्षेप घेतलाय. आपल्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान इम्रान खान यांनी हे विधेयक सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांबरोबरच भारताने पाकिस्तानशी जे द्विपक्षीय करार केलेले आहेत त्याचा भंग होत असल्याचं म्हटलंय. नोटबंदीनंतर चलनात आलेली 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. ही नोट बंद होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये सुरू होती. मात्र सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. कलाम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. अद्यापही हे नेते नजर कैदेत असून नजर कैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांना कधी सोडणार असा प्रश्न काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला होता. चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर मधील सर्व राजकीय नेत्यांना सोडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा असल्याचं सांगितलंय. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या खाईत सापडलेल्या तरुणांसाठी एक चिंतेची बातमी आहे. औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खासगी नोकऱ्यांमधील आरक्षणावर लोकसभेमध्ये स्पष्टीकरण दिले. सरकार खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण देणार नाही असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय. केंद्र शासनाने दिनांक 29 सप्टेंबर 2019 अधिसूचनेनुसार जीवनावश्यक अधिनियम कायदा 1955 अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंवर लागू असलेले साठवणुकीवरील निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार 6 डिसेंबर पासून घाऊक व्यापारासाठी 25 टन आणि किरकोळ व्यापारासाठी 5 टन कांद्यासाठी साठा निर्बंध लागू करण्यात आलेला आहे. नागरी आणि ग्रामीण सहकारी बँकांचे पूर्ण नियंत्रण लवकरच रिझर्व्ह बँकेकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहकारी बँकातील घोटाळे कमी करण्यासाठी या बँकांचे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे असावे असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला पाठवला होता. त्या आधारावर अर्थ मंत्रालयाने एक विधेयक तयार केले आहे. संसदेच्या 13 डिसेंबर रोजी संपणाऱ्या अधिवेशनापर्यंत जर हे विधेयक मंजूर झाले नाही तर केंद्र सरकार यासाठी अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. अखेर 13 दिवसांनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबद्दल मुहूर्त मिळालाय. आज खातेवाटपाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे. अधिवेशनात पुरवण्या मागणी, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयक, राज्यपालांची अभिभाषणे या विषयांवर चर्चा होणार आहे. विधान परिषदेमध्ये 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होईल. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. या लक्षवेधी भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या भेटीत एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका बदलून पक्षांतर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या भेटीनंतर
फडणवीस सरकारच्या काळात रखडलेली कामे पूर्णत्वाला नेण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचं खडसेंनी सांगितलंय. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 40 मिनिटं विधानभवनात भेट घेतल्यामुळे खडसे नक्की काय करणार याबाबत आता जोरदार चर्चा सुरू झालीत. दरम्यान 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासह आपणही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हे देखील उपस्थित राहणार आहेत असं खडसेंनी सांगितले. त्यामुळे आता भाजपमधील नाराज एकत्र येऊन पक्षात मोठी फूट पाडण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ चर्चा झाली. याआधी एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती, पण आता उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी मी नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी याचा अर्थ आम्ही भाजपसोबत कधी जाणार नाही असा होत नाही असं खळबळजनक विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नुकतंच केलं होतं. मात्र त्यांचं हे विधान वैयक्तिक असल्याचं सांगत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी स्पष्ट केलंय. महिला अत्याचारांच्या प्रकरणात जलद कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान दिले. तसेच गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न होणं ही गंभीर बाब आहे, या निधीचा कसा विनियोग करता येईल याचा विचार करावा असे आदेश देखील दिलेत. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे ते सामन्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.